दशम स्कंदला प्रारंभ होतो की 9 स्कंद झाले आणि शुकदेवजी महाराज परीक्षित राजाला कथा सांगतात. 9 स्कंद होऊन गेले. आता श्रीकृष्णाच्या कथेचे प्रारंभ त्यांनी कसा केला की फक्त 2 श्लोकामध्ये संपूर्ण श्रीकृष्ण कथा सांगितली. फक्त 2 स्कंदामध्ये की श्रीकृष्णाचं प्राकट्य मथुरेला झालं, मथुरेतून ते गोकुळात गेले, गोकुळातून ते वृंदावनात आले, वृंदावनातून ते मथुरेत गेले, कंसाचा वध झाला, त्यानंतर ते गुरुकुलात गेले, त्यानंतर त्यांचा विवाह झाला आणि ते द्वारकेला गेले, द्वारकेतून कुरुक्षेत्र गेले, सर्वांचा कुरुक्षेत्र युद्ध झाल्यानंतर परत द्वारकेत आले आणि ते स्वधामाला गेले. फक्त एवढं 2 श्लोकामध्ये सुखदेवजी महाराजांनी संपूर्ण कथा सांगितली. 9व्या स्कंधाचा शेवटचा श्लोक जो आहे, शेवटचे 2 श्लोक, की ते श्रीकृष्णाजी एवढेच लीला सांगितले, बस इतकं शॉर्टकट सांगितले. कृत्व्या सवे गुरुभरम जपयन गुरुणा अंत समूर्थ कलिना युधि भूपचं वह दृष्ट्या विधूय विजये जयमुद्विघोष प्रोच्चोद्भवाय च परम समगा स्वधा. परीक्षित राजा विचार करू लागले. परीक्षित राजा म्हणाले की मी आज 3 रात्र 4 दिवस अन्न आणि जलाचा त्याग करून या गंगे किनारी बसलो आहे श्रीकृष्ण कथा श्रवण करण्यासाठी आणि श्रीकृष्णाची कथा 2 श्लोकमध्ये पूर्ण केली. परीक्षित राजा हात जोडून म्हणू लागले की ज्या कथेची मी वाट पाहतोय, श्रीकृष्ण कथेची मी वाट पाहतोय आणि ती कथा तुम्ही 2 श्लोकामध्ये संपूर्ण केली, पण मला ती कथा मी वाट पाहतोय, मी उत्सुकतेने वाट पाहतोय श्रीकृष्ण कथा श्रवण करण्याची, की तुम्ही श्रीकृष्ण कथा कधी तुम्ही विस्तारपूर्वक सांगेल. आत्तापर्यंत जेवढे सगळे चंद्रवंशी सूर्यवंशी सगळ्या राजांची कथा तुम्ही विस्तारपूर्वक सांगितली आणि ज्या कथेची मी वाट पाहतोय त्या श्रीकृष्ण भगवंतांची कथा तुम्ही एवढी संक्षिप्त सांगितली, 2 श्लोकमध्ये पूर्ण देखील केली. परीक्षित राजा हात जोडून शुकदेव मुनींना सांगतायत, कथितो वंश विस्तार भवता सोम सूर्ययोः राज्ञां शोभय वंशाणां चरितं परमाद्भुतं. जे परम अद्भुत कथा आहे, जे चरित्र परम अद्भुत आहे, ते मला विस्तारपूर्वक सांगा. मला श्रीकृष्ण कथा विस्तारपूर्वक श्रवण करायची आहे. ज्यासाठी मी अन्न जलाचे त्याग करून या नदी किनारी बसलो आहे तुमच्याकडनं आणि तुम्ही जे आहात त्यांनी सांगितलं 2 श्लोकमध्ये की मुनी सत्तमो, तुम्ही मुनींमध्ये उत्तम आहात. आणि मुनींमध्ये उत्तम का म्हणले की जे श्रीकृष्णाचे कीर्तन करतात ते मुनींमध्ये उत्तम म्हणले. आणि ते कोण आहे? सुखदेवजी. सुखदेवजी मुनी जे आहेत ते श्रीकृष्णाचे सतत 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 कीर्तन करतात, म्हणून त्यांना मुनींमध्ये उत्तम म्हणले. आणि इथे परीक्षित राजा सांगतात की तुम्ही मुनींमध्ये उत्तम आहात ना, तुमच्या मुखातून मला श्रीकृष्णाची कथा विस्तारपूर्वक श्रवण करायची. त्यांनी सांगितलं यदोश्च धर्मशीलस्य, यदू जो आहे श्रीकृष्णाचे पूर्वज, ते शील धर्मशीलस्य म्हणले की त्या यदू राजाला त्याच्या वडिलांनी जे यौवनत्व मागितलं होतं ते त्यांनी देण्यास नकार केला, दिला का? तर भगवंतांच्या श्रीकृष्णाच्या भजनासाठी त्यांनी नकार दिला. धर्मशील असं म्हणले श्रीकृष्णासाठी जे काय कर्म कराल तो अधर्मसुद्धा धर्मच आहे. त्यांनी वडिलांची आज्ञा पाळली नाही का? तर भगवंतांच्या भजनासाठी, त्यामुळे ते सुद्धा धर्मच आहे. म्हणून इथे सांगितले यदोश्च धर्मशीलस्य. त्यानंतर ते म्हणाले तत्रांशेनावतीर्णस्य
विष्णुर वीर्या आणि संसनः ते म्हणतात की ज्यांचा अंश विष्णू आहे अशा श्रीकृष्ण भगवंतांची कथा मला विस्तारपूर्वक श्रवण करायची आहे. बघा श्रीमद भागवत प्रमाण आहे की विष्णू हे श्रीकृष्णाचा अंश आहे. खूप जणांना असं वाटतं की हे जे दशावतार आहेत हे सगळे अवतार आहेत ते सगळे विष्णूचे अवतार आहेत. तसं नाही आहे. विष्णू जे आहे ते श्रीकृष्ण भगवंतांचा अंश आहे. ते श्रीकृष्णाचा भगवंतांचा अंश आहे. आता इथे परीक्षित राजा काय म्हणत आहेत की मला अशी कथा श्रवण करायची आहे की जे विष्णू ज्यांचा अंश आहे अशा श्रीकृष्णाची कथा श्रवण करायची आहे शास्त्रप्रमाणे. आता दशावतारामध्ये श्रीकृष्णाचे जे नाव आहेत तर दशावतारामध्ये श्रीकृष्णाचं नाव नाहीच आहे. खरं तर दशावतार श्रीकृष्ण दशावतारामधले नाही आहे. श्रीकृष्ण अवतारी आहेत लक्षात घ्या. दशावतार जे आहे ते श्रीकृष्णाचे अवतार आहेत. श्रीकृष्णाचे अंशी अवतार आहे. श्रीकृष्ण अवतारी आहेत ते कोणाचे अवतार नाही आहेत. ते अवतारी आहेत. दशावतार जे आहे ते मत्स्य कुर्म वराह नरसिंह वामन परशुराम राम बलराम आणि बुद्धान कल्की हे दशावतार आहेत. त्याच्यामध्ये श्रीकृष्ण नाही कृष्ण अवतारी आहेत. म्हणून इथे या श्लोकमध्ये आपल्याला हे समजतं की बारकाईने जर भागवताचं पठन केलं तर समजतं की विष्णू हे श्रीकृष्णाचा अंश आहे. त्यानंतर त्यांनी सांगितलं आणि तसं पाहिलं तर प्रथम स्कंदाच्या 3 अध्यायाच्या 26व्या श्लोकमध्ये जे 24 अवताराचं वर्णन सुज्जींनी शौनकादी ऋषींना सांगितले 24 अवताराचं वर्णन त्या 24 अवताराचं वर्णन करताना ते चुकून श्रीकृष्णाचं नाव घेतलं त्यांनी. आणि जेव्हा त्यांच्या लक्षात आलं की अरे आपण चुकून श्रीकृष्ण भगवंतांचं पण नाव घेतलं तर लगेच पुढच्या श्लोकमध्ये त्यांनी सांगितलं ए ते सांग सकला कुंच कृष्णस्तु भगवान स्वयं. हे सगळे कला अवतार आहे अंशी अवतार आहे ते सगळे श्रीकृष्ण भगवंतांचे आहे. कृष्णस्तु भगवान स्वयं श्रीकृष्ण स्वतः भगवंत आहेत. श्रीकृष्ण गीतामध्येच पण सांगतात अहम सर्वस्य प्रभव मतः सर्व प्रवर्तते इति मत्वा भजन्ते माम भूता भाव समन्विता. जो बुद्धिमान आहे तो समजेल की स्वतः श्रीकृष्णच भगवंत आहे. कृष्ण स्वतः म्हणाले मी स्वतः प्रभू आहे सर्वांचा. स्वतः म्हणतात. तर इथे त्यांनी सांगितले की त्यांनी बघा आधी चूक केली सुज्जीने लगेच चुकाचं सुधारणा केली. म्हणजे आपल्याला ज्यांना असं वाटेल की 24 अवतारामध्ये कृष्णाचाही अवतार आहे तर ते चुकीचं आहे. तिथे लगेच पुढच्या श्लोकमध्ये सांगितले एक सांग शकला पुंच कृष्णस्तु भगवान स्वयं श्रीकृष्ण स्वतः भगवंत आहेत. मग त्यांना जी उत्सुकता वाटत होती की श्रीकृष्ण भगवंतांची कथा श्रवण करण्यासाठी तर ते सतत विनवणी करत होते. आणि त्यांनी सांगितलं श्रीकृष्णाची कथा मला विस्तारपूर्वक श्रवण करायची आणि हे उत्साह आपल्यालाही वाटला पाहिजे. परीक्षित राजा म्हणतात शुकदेवजी मुनींना आज 3 रात्र झाले आता मला मरणाची भीतीच नाही राहिली. मृत्यूचं भय माझं टळलंय. आता मला फक्त श्रीकृष्णाचीच भक्ती करायची आहे. श्रीकृष्णाची कथा विस्तारपूर्वक श्रवण करायची. ज्याला ही जिज्ञासा प्राप्त होते ना की आता मला काही करायचं नाही मला आता फक्त श्रीकृष्णाच्या लीलांची श्रीकृष्णाच्या कथाची श्रवण करण्याची इच्छा निर्माण झाली आहे श्रीकृष्ण कथा श्रवण करण्याची उत्सुकता वाढली आहे असं ज्यांच्यामध्ये निर्माण होईल उत्सुकता त्यांना मृत्यूचं भय येणारच नाही. त्याला मृत्यूचं भय काय करू शकेल. मृत्यूचं भय कोणाला आहे जो श्रीकृष्ण लीला श्रवण करत नाही. जेव्हा 9 स्कंद संपल्यानंतर परीक्षित राजाला मृत्यूचं भयच नाहीसं झालं. आज विचार करा 7 दिवसांनी तक्षक दसणार 3 दिवस झाले मृत्यूच्या जवळ गेल्यानंतर एखाद्याला भीती वाटत राहील की नाही की आता लक्ष लागत नाही माझ्या कथेमध्ये मृत्यू जवळ आला. कथेमध्ये लक्ष लागलं नसतं एखाद्याचं. पण परीक्षित राजाचं तसं नाही आहे. जसे 9 स्कंद संपले तर ते म्हणतात 3 रात्र झाले 4th दिवस उजडला आता माझ्या मृत्यूची भीतीच राहिली नाही. आता मला फक्त श्रीकृष्ण कथा श्रवण करायची आहे आणि श्रीकृष्णाला प्राप्त व्हायचं आहे.
श्रीकृष्णाचं प्रेम प्राप्त करायचं आहे, श्रीकृष्णाची भक्ती प्राप्त करायची. आपल्याला इथं हे सांगतंय शास्त्र की सातव्या दिवशी तपसक दसणार, मृत्यू येणार तरी देखील त्यांना ते मृत्यू जवळ आला तरी त्यांना भीती नव्हती. त्याचप्रमाणे आपल्यालाही मृत्यू कधीही येणार आहे सात दिवसामध्ये. सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार कधीही आपल्याला मृत्यू येणार आहे. पण या मृत्यूचं भय कोणाला नसेल जो श्रीकृष्णाची कथा श्रवण करतो, श्रीकृष्णाच्या लीलामध्ये राहतो. श्रीकृष्णाच्या ज्या लीला स्वतः श्रवण करून करून त्याला त्या भक्ताला असं वाटतं की मी सुद्धा त्या लीलेमध्ये आहे, की भगवंतांच्या सहवासात मी आहे, की जी लीला भगवंत करतात त्यांच्याबरोबरच मी आहे. कालांतराने वाटतं काय की मी आणि माझा भगवंत बास, बाकी कोणी नाही माझ्या आसपास. सतत लीला श्रवण करून करून श्रीकृष्ण कथेच्या श्रीकृष्णाच्या लीला श्रवण करण्याने मृत्यूचं भय नाहीच होतं हे आपल्याला परीक्षित राजाकडनं समजतं. म्हणून आपण काय केले पाहिजे, मृत्यूचं भय वाटू नये म्हणून की श्रीकृष्णाचे कथा श्रवण केले पाहिजे. जो श्रीकृष्णाची कथा, कारण श्रीकृष्ण भगवंत आहेत, श्रीकृष्ण स्वतः भगवंत आहेत, आणि त्या भगवंतांची कथा जो श्रवण करेल त्याला कशाचीच भीती वाटणार नाही, कशाची. त्यानंतर इथे सांगितलं काय की सोम सूर्ययोः कथितो वंश विस्तार भवता सोम सूर्ययोः. आता बघा, आपण शक्यतो सूर्य चंद्र म्हणतो, चंद्र सूर्य म्हणतो, आधी सूर्य आणि मग चंद्र म्हणतो. पण इथं सोम सूर्ययोः, सोम म्हणजे काय, चंद्र. श्रीकृष्ण चंद्रवंशी आहे म्हणून इथं सोम लिहिले, म्हणजे सोमवंशी आहे कृष्ण. कोण आहे, सोमवंशी आहे. मग इथे सोम सूर्ययोः दिले की इथे ते दर्शवत आहेत की मला श्रीकृष्णाचीच कथा श्रवण करायची आणि त्यांची कथा मला विस्तारपूर्वक ऐकायची. म्हणून भागवतामध्ये सगळ्या स्कंदामध्ये सगळ्या स्कंदापेक्षा सगळ्यात मोठा स्कंद कुठला आहे, दहावा स्कंद, आणि त्याच्यामध्ये 90 अध्याय आहेत. शिवाय एकादश स्कंदामध्ये सुद्धा श्रीकृष्णाचीच कथा आहे. श्रीकृष्णांनी उद्धवजींना, त्या श्रीकृष्ण आणि उद्धवजींचा जो संवाद आहे तो एकादश स्कंदामध्ये आहे, आणि दशम स्कंद पूर्ण श्रीकृष्णाचे. का तर इथे पहिल्या श्लोकमध्ये ते सांगतायत ना, राजवाच. परीक्षित राजा स्वतः सांगतायत की मला ही कथा विस्तारपूर्वक ऐकायची, त्यामुळे ते दशम स्कंद मोठा आहे, की त्यांची इच्छा होती म्हणून त्यांनी मोठा विस्तारपूर्वक सांगितले. बोला राधे राधे. राधे राधे.